पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली म्हणून सर्व पक्षीयांच्या वतीने येवले शहरातून मुकमोर्चा काढण्यात आला। तसेच यावेळी येवला शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं। यावेळी शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बुरुड गल्ली, शिंपी गल्ली, मेन रोड अशा शहरातील विविध भागातून ते टिळक मैदानापर्यंत मुकमोर्चा काढून शहीदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी सर्व पक्षांचे राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। तसेच मराठा मावळा संघटनांच्या वतीनं शहरातील विंचूर चौफुली येथे पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले। त्यासोबतच टिळक मैदानात सर्व पक्षांच्या वतीनं पाकिस्तानच्या पुतळ्याचं देखील दहन करण्यात आलं आहे। 14 फेब्रुवारी रोजी देशावर आपल्या त्यांच्या भरोश्यावर आपण सर्व आज सुरक्षित आहोत असे आपले CRPFचे जवान त्यांच्यावर भ्याड असा हल्ला झाला, आत्मघातकी हल्ला मी म्हणेन असा हल्ला आपल्या या पाकिस्तानी घडून आणला आपल्या जवानांवर। यात 49 जवान शहीद झाले। या 49 जणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आज येवलावासीय सर्वच पक्षीय सर्व जाती धर्मातील लोक आज येवल्यात मुकमोर्चा काढून आणि पाकिस्तानचा पुतळा जाऊन आज निषेध नोंदवला आहे आणि तो एक शांततेच्या मार्गाने केला आहे। मी या जवानांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।